1 किलो 890 ग्रॅम अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या आरोपी अनिलकुमार प्रजापती याला सापळा रचून अटक करण्यात आली. पोलीस पथकानं याच गुन्ह्यात उत्तर प्रदेश जिल्हा प्रयागराज इथून अर्जुनकुमार प्रजापती तर नवी मुंबईतून श्यामबाबू सरोज अशा तिघांना बेड्या ठोकण्यात यश मिळवले. ठाणे गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकानं मिळालेल्या माहितीची खातरजमा करत पोलीस पथकानं अनिलकुमार श्रीमुखलाल प्रजापती सचिन शेठ चाळ रूम नंबर 3 जिल्हा ठाणे हा मूळचा राहणारा दुसोती पोस्ट सैदाबाद तालुका हंडिया प्रयागराज राज्य उत्तर प्रदेश याला त्याच्याकडून अंगझडतीत 17,20,000 रुपयांचा 1 किलो 720 ग्रॅम अंमली पदार्थाच्या रसा जप्त केलाय. त्याच्याविरोधात पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरणी गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाचा होता. पोलीस पथकानं अटक आरोपी अंमली पदार्थ विक्री करणारा अर्जुनकुमार चोकूलाल प्रजापती याच्या नावाचा उलगडा झाला असून पोलीस पथकानं प्रयागराज जिल्ह्यात पोहोचून आरोपी अर्जुनकुमार याला उत्तर प्रदेशमधून अटक केली आहे. चौकशीत त्याला आज अंमली पदार्थ श्यामबाबू प्रल्हाद सरोज परिसरात रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करणारा आहे. तो मूळचा बेलहा सिंगमऊ उत्तर प्रदेश येथून त्याला नवी मुंबई परिसरातून शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. सोमवारी पोलीस पथकानं त्याच्या नवी मुंबईतील घराची झडती घेतल्यानंतर घरातून 1,70,170 ग्रॅम चरस अंमली पदार्थ हस्तगत केलाय. ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीतील शांतीनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या NDBS गुन्ह्यात अटक केलेल्या एका आरोपीच्या चौकशीतून पोलीस पथकानं 1,98,000 अंमली पदार्थ चरस हस्तगत करत 29 आरोपींना बेड्या ठोकण्यात यश मिळवले.